आपण आहोत शिरूर हवेली या मतदारसंघामध्ये. या मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होते. या तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार यांच्या विरोधामध्ये माऊली कटके आपलं नशीब आजमावत आहेत. मतदारांचा कल माऊली कटके यांच्या बाजूने जास्त दिसतो आहे. तर अशोक पवार पुन्हा विजय मीच होणार अशा प्रकारचा दावा केला जातो आहे. आता या ठिकाणी मार्केट आहे. या मार्केटमधल्या मतदारांना काय वाटतं आहे, आमदार कोण हवा आपण विचारूया. मावशी नमस्कार, कुठलं गाव? येऊर. कोणाला आमदार करायचं, माऊली कटके का अशोक बापू? माऊली कटके. का बरं माऊली कटके? ते महिलांच्यासाठी भरपूर करतात. खूप काही करतात. अशोक पवारांना काय कंटाळले काय? अशोक पवारांना कंटाळले नाही, ते पण चांगले आहेत. त्याबद्दल काय नाही. आपण माऊली कटके आपल्यासोबत जरा काही मंडळी जरा यांच्याशी बोलू. बाबा नमस्कार, कुठलं गाव? नावरा. नावरा नावरा. आमदार बापूला करायचं का कोणाला? नाही आबांना. का बरं अशोक पवारांना नाराज का? काय कारखाना बंद पडला म्हणून? बंद आहे. थोर कारखाना पण बंद आहे. म्हणा बंद कारखाना चालू हलपायत आमची इच्छा. माऊली किती मतांनी विजय होते? काय आता अंदाज मला नाही सांगत म्हणा. पण व्हायला पाहिजे काय दादा इकडे कोणाची हवा? इकडे आता मी पण नावऱ्यावरूनच आलेलो आहे. आता सध्या तर माऊली आबा कटके यांचीच हवा आहे सगळीकडे. मग अशोक पवारांना एवढी नाराज आहे का? कारण गेले दोन टर्म ते आमदार आहेत. आणि दोन का तीन टर्म? दोन टर्म. पण 10 वर्ष. हा 10 वर्ष त्यांनी आमदारकी भोगली. पण अशी म्हणावी अशी कुठलीही कामे केली नाही. आणि उलट त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये अनेक सहकारी संस्था असतील आणि अनेक प्रकारचे गैरव्यवहार केले. ते आता आपण सर्व माध्यमांतून आपल्या समोर येतच आहे. त्याच्यामुळे एक फार मोठी नाराजी मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांची त्यांच्यावरती आहे. आपण पाहतोय मतदार आपापली मतं व्यक्त करतात. इथे एक जरा बाबा आहे, जरा बघून जरा बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार, तब्येत काय म्हणते? बरं 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 बरं. दिवाळी कशी गेली? मस्त गेली, मस्त गेली. आता आमदार कोणाला करायचं? आपलं करायचं आपलं घड्याळ. घड्याळ? घड्याळ चिन्ह कोणाकडे आहे, माऊली कटकेंकडे आहे की अशोक पवारांकडे आहे? माऊली कटके. माऊली कटके. बाबांचा कल सुद्धा माऊली कटके यांच्या बाजूने आहे. तर आपण इतरही काही लोकांना बोलूया. जरा जसं मावशींची गप्पा मारू. मावशी कुठलं गाव? हेऊर गाव. हेऊर गाव. किती वर्ष इथे पेरू विक्रीचा व्यवसाय करता? बरं वर्ष. तालुक्याचे आमदार कोण आहेत? अशोक पवार. मग पुन्हा अशोक पवारांना आमदार करायचं की माऊली कटके? अशोक पवारच असाल. अशोक पवारच असायला हवे. बघा दादा नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. काय कोणाची हवा, आमदार कोण झालं पाहिजे? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग आता उमेदवार कोण आहे माहिती का इथले? कटके साहेब. कटके साहेबांना आमदार करायचं? करायचं ना. फायनल? फायनल. का बरं माऊली कटकेच का अशोक पवार नको का? हे बदल काय नाही. आपलं म्हणजे कसं वरती बघायला पाहिजे ना. आपण केंद्रामध्ये भाजप सरकार, भाजप सरकार, त्याच्यामुळे काहीतरी आपल्या महाराष्ट्राचं चांगलं व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचं भलं होईल. केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये असलं तर निधी अधिक मिळू शकतो, योजना चांगल्या राबवल्या जाऊ शकतात. अशोक पवार यांच्यावर 10 वर्ष आमदार असल्यामुळे नाराजी असणं साहजिक आहे. माऊली कटके कोरी पाटी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे सहानुभूती. कोणाची हवा? माऊली आबा. का बरं माऊली आबाच? एक सर्वसामान्य नेतृत्व आहे आणि बदल करणं गरजेचं आहे. अशोक पवारांनी घोडगंगा बंद पाडलाय. प्रचंड असा भ्रष्टाचार. म्हणणं असं आहे की अजित पवारांनी सहकार्य न केल्यामुळे घोडगंगा कारखाना बंद राहिला. 25 वर्ष तुम्हाला सहकार्यच केलंय ना. 25 वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता असताना कर्ज मागण्याची वेळच काय आली तुम्हाला? काय यावा? राज्यातील सगळेच कारखाने कर्ज मागतात. मागतात ना, मान्य आहे ना. तुम्हालाही कर्ज दिलं त्यांनी 35 कोटी रुपये आता पाठीमागच्या हंगामाला त्यांनी दिले. परंतु तुम्ही ज्या कारणासाठी 35 कोटी दिले त्या कारणासाठी ते वापरले नाही, म्हणून तुम्हाला पुढचा हप्ता बँकेने नाकारला. तुम्ही म्हणताय त्यांनी खूप भ्रष्टाचार केला, काय तुमच्या कानावर काय? मी स्वतः त्या कारखान्यासमोर राहणारा व्यक्ती आहे. मी. तुमचं काय नाव? महेंद्र कोकडे. मी इकडे सभेला आले का? सभेला आलोय. खास माऊली आबांच्यावरती प्रेम आहे म्हणून आलोय. तुमच्यावर अन्याय काय झाला? माझ्यावर वैयक्तिक माझ्यावर काहीच अन्याय. लोकांवर काय अन्याय? माझ्या गावची 113 एकर जमीन त्या संस्थेला गावकऱ्यांनी दिली आणि त्या संस्थेचं 5 एकर यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. मग तळमळ आहे ना आम्हाला. ती त्यांच्या नावं जी केली त्याची कारणं वेगळी असतील, ठरलं वेगळं असेल. अशोक पवार स्वतःहून कारखान्याची जमीन नावावर करू शकत नाही. सांगतो ना, त्याचं
कारखान्याचं कोर्ट मॅटर चालू आहे 5 एकराच्या जमिनीचं. सुधीर फराटे त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लढत आहेत. 5 एकर त्यांनी स्वतःच्या नावाचं ट्रस्ट करून लुटली. अशोक पवारांच्या त्या जमिनी संदर्भात आपल्याला काही डिटेल्स माहीत नाही. शेवटी काय जे असेल ते कोर्ट कचेरी नियमात काय होईल